Any excuses? If I can do it, if I can put on a mask, and I can put on a mask, so can you. So can you. So can you. So can you. नायब तहसीलदारांना धक्काबुक्की करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. भुसावळ येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांना एका पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांनी कार्यालयात येऊन अरेरावीची भाषा करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू असताना लक्ष्मण जाधव व पप्पू सुरडकर हे मद्यधुंद अवस्थेत कारण नसताना दालनात येऊन टेबलावर आदळआपट करून गोंधळ घालत धक्काबुक्की केली. संबंधितांना विचारणा केली असता रेशन कार्डची आरसी नंबर हवा होता, त्या संबंधित टेबलचे लिपिक उपलब्ध नसल्याने तुम्ही उद्या येऊन तुमचे काम करून घ्यावे असे सांगितले, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी कार्यालयात गोंधळ घालत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून अरेरावीची भाषा करत अशोभनीय वर्तन केले, म्हणून दोघांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचं अंदाजे समजलं आहे. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवत तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन सुपूर्द केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. शशिकांत इंगळे, नायब तहसीलदार, भुसावळ. आज कार्यालयीन कामकाज चालू असताना लक्ष्मण जाधव आणि पप्पू सुरडकर हे कार्यालयात आले. त्यांनी दारू केलेली होती आणि कारण नसताना टेबलवर आदळआपट करून कर्मचारी भाषेमध्ये गोंधळ घातला आणि धक्काबुक्कीसुद्धा केली. त्यांचं कोणत्याही प्रकारचं काम नसताना ते कार्यालयात आलेले होते. त्यांना आरसी नंबरची माहिती, आरसी नंबर पाहिजे होता रेशन कार्डवर, परंतु ते त्या संबंधित टेबलचे लिपिक उपलब्ध नसल्याने त्यांना म्हटलं उद्या येऊन तुमचं काम करून घ्या, परंतु ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी कार्यालयामध्ये गोंधळ घालून शासकीय कामामध्ये आदळआपट करून धक्काबुक्की करून असं अशोभनीय वर्तन केलेलं आहे. याबाबत पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यांनी निषेध केलेला आहे आणि त्याबाबत निवेदनसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे.